आरक्षण द्यावं ही मागणी आहे. आजच्या बैठकीमध्ये काही नवीन निर्णय झाल्याचं माहित नाही. ज्यांना पुरावे आहेत त्यांना दिलंच पाहिजे. त्यांच्याकडे कायदा आहे, त्यामुळे आता कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर सरकारने काय करावं तो सरकारचा अधिकार. शासनाच्या भूमिका एकदा ठरली पाहिजे, कारण जरांगींची प्रकृती आता अत्यंत खराब झाली. अत्यंत आता मला वाटतं की त्यांनी काल थोडंसं पाणी पिलं पण खालावली आहे. आणि या स्थितीमध्ये हे आंदोलन संपवावं शकतं, कारण सरकारचंच हे पाप. या सरकारनीच हे संपूर्ण परिस्थिती चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला नसता किंवा यापूर्वी खोटी आश्वासनं दिली नसती, आज ही परिस्थिती उद्भवली नसती, आज हिंसक स्वरूप जे मिळतंय हे सरकारची जबाबदारी आहे. म्हणून सरकारने तोडगा काढावा, आम्ही सरकारच्या सोबत आहोत. मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत आहेत, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस दोघंही उपस्थित नाहीयेत. आता मला वाटतं कालच्या स्टेटमेंटवरून एकमेकावर ढकलाढकलीचं काम सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना कदाचित होऊ शकतं त्यांना बळीचा बकरा करायचा असंही पण होऊ शकतं. हे एकूण दिसतंय संयुक्त सरकार म्हणून जबाबदारी असली पाहिजे, संयुक्तरित्या ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि संयुक्तपणे निर्णय घेतला पाहिजे तो मराठा समाजाच्या हिताचा. मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला असताना दादांना डेंग्यू झालाय.